भाद्रपद महिन्याच्या पंचमीला ऋषी पंचमी म्हणतात. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी महान सप्त ऋषींची पारंपरिक पूजा केली जाते. यामध्ये कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम महर्षी, जमदग्नी आणि वशिष्ठ यासारख्या ऋषींचा समावेश होतो. या दिवशी सात ऋषींची सुपाऱ्या मांडून पूजा केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. या दिवशी स्वकष्टाने अन्न खाल्ले जावे हा यामागचा मुख्य उद्देश. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या मासिक धर्मात त्यांच्याकडून अनावधानाने घडलेल्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून हे व्रत केलं जातं असं म्हणतात. हे व्रत केल्यामुळे स्त्रियांच्या सर्व दोषांचे निवारण होते. या दिवशी स्त्रिया, कुमारिका तसंच पुरुष देखील ऋषी पंचमीचा उपास करतात. या दिवशी स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांची मुळे, भाज्या यांच्यापासून नैवेद्याची भाजी केली जाते. या दिवशी उपास करणाऱ्या महिलांनी साखर, तूप, केळी ब्राह्मणाला दान कराव्यात. आपल्या इच्छेनुसार दक्षिणाही देऊ शकता. ऋषीपंचमीच्या दिवशी ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो त्या गणपतीचं विसर्जन केलं जातं. ऋषीपंचमीला हा ऋषीपंचमी मंत्र जप केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते. घरात सुख समृद्धी नांदते. विशेषतः महिलांना ऋषीपंचमीच्या दिवशी सप्त ऋषींचा आशीर्वाद मिळतो. ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आठपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण राहत होता. आपली शेतीभाती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी काय झालं, त्या ब्राह्मणाची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालवला. त्या दोषाने काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला आणि बाईला कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी, दोघही आपल्या मुलाच्या घरी होती. मुलगा मोठा धार्मिक होता, देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होतं. त्याने बायकोला सांगितलं, आज आपल्या घरी आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. बायको मोठी पतिव्रता होती, तिने खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला, खिरीचं भांडं उघडं होतं, त्यात सर्पाने आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीने पाहिलं. तिने विचार केला, ब्राह्मण खीर खातील मी मरून जातील, आपल्या मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून ती कुत्री उठली, मी पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला, तिने जळतं लाकूड घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला, पुन्हा स्वयंपाक केला, ब्राह्मणांना जेऊ घातलं, पण कुत्रीला उष्टमाष्ट देखील दिलं नाही. सारा दिवस उपास घडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलाने तिला कारण विचारलं. कुत्रीने बैलाला सर्व हकीकत सांगितली. बैलाने तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला, त्या दोषाने मी बैल झालो. आज माझ्या मुलाने मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. आज मीही उपाशीच आहे, त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे संभाषण मुलाने ऐकलं, लागलीच उठून बाहेर गेला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात जाऊन ऋषींचा मेळा पाहिला, त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू एवढा चिंताक्रांत का आहेस? मुलाने सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा तर आईला कुत्रीचा जन्म आला आहे, त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलोय. तेव्हा ऋषींनी त्याला सांगितलं,
तू ऋषी पंचमीचं व्रत कर। भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखातली पंचमी येते। त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं, आवळ काठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसांना लावून अंघोळ करावी, धुतलेले वस्त्र नेसावे, चांगल्या ठिकाणी जाऊन अरुंधतीसह सप्तर्षींची पूजा करावी, असं 7 वर्ष करावं, शेवटी उद्यापन करावं। ह्या व्रताने काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते, नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिल कार्य होतं। मुलाने ते व्रत केलं, त्याचं पुण्य आईबापांना दिलं, त्या पुण्याने काय झालं? रजोदोष नाहीसा झाला, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली, आकाशातून विमान उतरलं, दोघेही विमानात बसून स्वर्गास गेले। मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।